ते पण सांगाल, त्यांना सांगूनच मी काय घ्यायचो तो निर्णय घेऊ. प्रश्न असा आहे की मी 2014 ला इच्छुक होतो, 2019 ला इच्छुक होतो, त्या दोन्ही वेळेला मी पक्षप्रमुखांच्या आदेशानंतर मी थांबलो होतो. परंतु आता ही जी चालू वेळची ही निवडणूक होती, एक वर्षभरापूर्वीच मला शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की विजय तुम्हाला ही निवडणूक लढायची आहे आणि तुम्ही कामाला लागा. त्याच्यानंतर आताही मध्यंतरी 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळेला हे शिवसेनेचं अधिवेशन होतं, अधिवेशनापूर्वीही मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं का विजय तुम्ही फिरताय ना, मी सगळं साहेबांना सगळे रिपोर्टिंग केले होते की साहेब मी फिरतोय आणि सगळं तयार आहे माझ्या, मी करतोय. मग त्या निवडणुकीमध्ये साम धाम दंड भेद नीती या सगळ्या गोष्टी माणसाला अपेक्षित म्हणजे अवलंबाव्या लागतात, त्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी पूर्ण झाली. ते सगळं मी गेल्या 15 दिवसापूर्वी आपले राऊत साहेब ज्यावेळेला इथं आले होते त्यांनाही ते सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. असं असताना हे अचानक काल परवा काहीतरी बदल घडतात आणि लगेच एखाद्या चालू कामामध्ये खेळा काढून घ्यायचं काम केलं जातं, हे कुठेतरी घातक आहे, पक्षासाठी घातक आहे आणि चुकीचं काम आहे. मी मग पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पण या विषयावरती बोललो, परंतु त्या लोकांचं सुद्धा मत असंच पडलं की हे अत्यंत घातक काम आहे आणि चांगलं पक्षासाठी चांगलं नाही आहे. त्याच्यामुळं आज मला बऱ्याच सकाळी हे उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर अनपेक्षित अशी उमेदवारी डिक्लेअर ज्यावेळेला होती त्यावेळेला सगळे कार्यकर्ते सगळे माझे आजूबाजूचे पदाधिकारी सगळे येऊन माझ्याकडे धडकतात आणि मला ते ज्यावेळेला विचारतात, आपणही म्हणतो अरे थांबा काय झालं असेल ते बघू, मी माझ्या पक्षप्रमुखांशी बोलेल, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी काय आहे तो निर्णय आपण घेऊया. परंतु ज्यावेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळ काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळं मी येणाऱ्या 2 दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी 100% घेईन. मी 13 वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो आहे. 13 वर्षामध्ये ज्या महानगरपालिकेत 19 नगरसेवक होते तिथे 35-36 नगरसेवक केलेत. ज्या नगरपालिकांमध्ये काही नव्हतं अशा नगरपालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आणली. जिल्हा परिषदेमध्ये आमची सत्ता नव्हती, त्या जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणली. सगळ्या पंचायत समित्यांवरती सत्ता आणल्यात. या सगळ्या सत्ता एकनिष्ठ आणि कट्टर शिवसैनिकांना एकत्रित करून त्यांची मोड बांधून त्यांच्या हातून केले हे सगळं काम उभं करता आलं. मला निश्चितच त्याचा अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे. परंतु एकनिष्ठता ही माणसाने वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जी आम्हाला दिली. शिवसेना प्रमुख जे सांगायचे की पैसा आज येऊ द्या नाहीये, पैसा येईल जाईल, पैसा आला गेला तरी पुन्हा आणता येईल. परंतु इज्जत ही सगळ्यात महत्वाची. 13 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील, पंचायत समित्यांचे तिकीट दिले असतील, नगरपालिका महानगरपालिकांचे तिकीट दिले असतील, परंतु मी कुठेही शिवसेनेचं नाव कधीही कलंकित करू दिलं नाही, होऊ दिलं नाही, कुठेही कोणाचा चहा पिऊन मी कोणाला तिकीट दिलं नाही. परंतु ज्यावेळेला अशी कट्टर शिवसैनिकांची फळी एक बाजूला उभी राहते आणि त्यांच्या हातून ज्यावेळेला चांगलं काम होत असतं त्यावेळेला माझं फक्त एवढंच सांगणं राहील की शेवटी कट्टरता ही माणसामध्ये पाहिजे आणि कट्टरता ही पक्षामध्ये सुद्धा पाहिजे आणि कट्टरतेचा विचार हा पक्षामध्ये सुद्धा केला गेला पाहिजे. नाही मी आता माझा आक्षेप बघा, घातक निर्णय म्हणजे असं आहे की ज्या वेळेला शिवसेनेतून फूट पडत होती, शिवसेनेतून शिंदे गट वेगळा निघाला आणि ही बाजूला झाले, त्यावेळेला अनेक लोक होते की जे लोक इकडून तिकडे उड्या मारणाऱ्याच्या प्रक्रियेमध्ये असताना सुद्धा ह्या सगळ्या लोकांना शाश्वती विजय करंजकरची होती की विजय करंजकर हा कमका आहे, हा कुठेही झुकणार नाही, कुठेही आपल्याला कोणालाही कोणाचा विश्वासघात होऊ देणार नाही, पक्ष पातळीवरती हा माणूस सगळ्यांना न्याय देणारा माणूस आहे, आपल्याला चांगलं काम करावं लागेल, चांगलं काम करीत राहू आणि ते सगळेजण एक जीव एक संघ चांगलं काम करत राहिले, याच्याचमुळे आज हा पक्ष नाशिकमध्ये कुठे फुटला नाहीये. नाही फळ नाही म्हणणार मी अजून, ठीक आहे ना, अजून मला माझ्या पक्षप्रमुखांशी 2 वेळा 1 वेळा भेटल, मी त्यांच्याशी चर्चा करीन. खरं तर उमेदवारी जाहीर करणं हे पक्षप्रमुखांचं काम होतं, संजय राऊतांनी ट्विट करून उमेदवारी जाहीर केली. नाही तिथपर्यंत मला काही माहित नाही, फक्त माझं एवढंच म्हणणं राहील की मी लढणार आहे, मी नडणार आहे, मी लढणार आहे, मी नडणार आहे. त्याच्यामुळं मला
या सगळ्या गोष्टीच्या या सगळ्या गोष्टी ज्ञात आहे. कोण काय त्याच्यावरती मला काही जास्त भाषा. कम ठोक ठेलता है जब नर पर्वत के जाते पाव उकड़, मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है. गुण बड़े एक से एक प्रकार है छिपे मानव के भीतर, मेहंदी में जैसे लाली हो मरती का बीच उजियाली हो. बत्ती जो नहीं जलाता है रोशनी नहीं हो पाता है. बत्ती जाळू ना आपण, मी काय काळजी करता. मागच्या एक दोन पत्रकार परिषद बघितल्या तर त्यांनी तुमचं नाव घेणं टाळलं, दोन तीन उमेदवार आहे असं म्हणायला लागले. मग त्यांनीच तुमचा पत्ता कापलाय की दुसरं कोणी कापलाय जे तुमच्या सोबत असायचे त्यांनी कापलाय? नाही असं काही, असं काही मी म्हणणार नाही. आजच मला काही कोणावरती असे आरोप करायचे आणि आक्षेप घ्यायचे नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं असं आहे की बघा, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा ज्या ज्या टीव्हींनी किंवा कुठल्या कुठल्या चॅनलनी कुठल्या कुठल्या माध्यमातून सर्वे झाले, त्या सर्वेमध्ये प्रत्येक ठिकाणी विजय करंजकर हा एक नंबरला आहे. मी आजही छाती ठोकपणे सांगेल, मी माझा स्वतःचा सर्वे केलेला आहे. आणि त्या सर्वेमध्ये जो आता इथं जिथं आपण बसलोय, इथं माझं ऑफिस आहे, इथं ह्या कार्यालयामध्ये 30 लोक बसलेले आहेत आणि 30 लोक हे सगळं माझं ह्याचं काम बघतायत. मी वॉर रूमचं काम बघतायत. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन की मला माझ्या पक्षप्रमुखांवर भरोसा आहे. त्यांनी मला सांगितलं होतं विजय तुम्हाला लढायचे, बाकी दुसरं कोणाची काय घेणे मला. आमची कालची पोस्ट होती आपल्या फेसबुकला की मला पक्षप्रमुखांनी सांगितलंय, मग रात्रीत असं काय घडलं की तुमचं नाव गेलं आणि राजाभाऊ वाजेंचं नाव समोर आलं? त्याच्यासाठी मी पक्षप्रमुखांना भेटणार आहे ना, मी सांगितलंय ना तुम्हाला. आपण तुम्ही शिवसेनेच्या कुठल्या नेत्यांसोबत संपर्क केलेला आहे का, त्यावर प्रतिक्रिया काय होती? नाही, अनेक नेत्यांशी मी बोललो, परंतु अनेक नेत्यांचं म्हणणं हेच पडलं की जर कट्टरतेला आणि एकनिष्ठतेला जर न्याय मिळत नसेल तर मग हे घातक आहे. हे मला अनेक आमच्या नेत्यांचं हे वाक्य आहे. आता मी ते काय करायचं की मी आज नाही बोलणार ते, परंतु अनेक नेत्यांनी मला हे सांगितलं की हे पक्षासाठी घातक आहे. पण ज्यांची उमेदवारी जाहीर झाली ते राजाभाऊ वाजे देखील म्हणाले की निष्ठेचं फळ आहे, मी देखील त्यांच्या सोबत राहिलो. आता इतके सारे निष्ठेचे असलेले लोकांना कोणाचा काय निष्ठा आहे, कोणाचं काय कोणाचं काय, हे बोलण्यात तर काय अर्थ आहे का? कोण निष्ठावंत, कोण कनिष्ठ, कोण कोण धर्मिष्ठ, कोण काय धर्मिष्ठ, हे एक काळ ठरवल. आपल्याला काय वाटतं आपल्याला काय करणं वाटत? काही तर्क लावला असेल ना, नेमकं काय घडलं असं का बरं कापण्यात? नाही, तर्क बिर्क म्हणता येणार नाही. हे कुकर्क हे कुतर्क आहे. त्याच्यामुळं त्याचा विषय घ्यायचा नाही. चला ठीक आहे, मी लढणार आहे, एवढं मी तुम्हाला आज सांगतो. मी लढणार. संजय राऊत यांच्यावर आक्षेप घेतला त्यांच्या एकूणच वागणुकीमुळे, त्यांच्या निर्णय घेण्याच्या सगळ्या गोष्टींमुळे नाराज होते आणि म्हणून ते शिवसेना सोडून गेले. आज आपल्याला अनुभव काय आलेला आहे, राऊतांनी ज्या पद्धतीने उमेदवारी द्यायची? माझा एकच अनुभव आहे, मला माझ्या पक्षप्रमुखांना भेटायचे, त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे, त्याच्यानंतर मला काय कार्यकर्त्यांची इच्छा असेल त्याच्याप्रमाणे मी निर्णय घेणार आहे. आपण कधी भेटणार? वेळ घेतली 2 दिवसामध्येच. मी आज उद्या मी साहेबांकडे वेळ मागणार, मला काही अडचण नाही आहे. मला काही साहेब थांबवत नाही, मी आम्हाला डायरेक्ट बोलवतात. मी फोन करून मी बोलून घेईल, 100% भेटणार साहेबांना आणि त्याच्यानंतर मी 100% त्यांना सांगूनच निर्णय घेईन. जो पण निर्णय घेईल तो मी शिवसेना पक्षप्रमुखांना सांगूनच निर्णय घेईन. मग कोणी घात केलाय, कोणाचं काय असेल ते पण सांगेल आणि कोणाचं काय असेल ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.